Hello students, welcome in the online lecture. This is the last lecture, that is the ninth lecture on the topic reproduction in lower and higher animals. In the last lecture we will study about the different contraceptive devices and amniocentesis. In this lecture, we will study about the next point or last points in the topic, that is the sexually transmitted diseases and second, infertility. मागच्या लेक्चरमध्ये आपण वेगवेगळे कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हायसेस विषय स्टडी केलं, एमनियोसेंटेसिस विषय स्टडी केलं. या लेक्चरमध्ये आपण पहिल्यांदा स्टडी करतोय सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. Diseases or infections which are transmitted through sexual intercourse are collectively called sexually transmitted diseases or venereal diseases or reproductive tract infections. जे diseases sexual intercourse मधून transmit होतात one partner to another partner, त्या diseases ना sexually transmitted diseases असं म्हटलं जातं, किंवा व्हेनेरियल डिसीजेस असं म्हटलं जातं, किंवा रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन असं सुद्धा याला म्हटलं जातं. द मेजर व्हेनेरियल डिसीजेस आर सिफिलिस अँड गोनेरिया. व्हेनेरियल डिसीजेस दोन महत्त्वाचे आहेत, त्यातला पहिला आहे सिफिलिस आणि दुसरा आहे गोनोरिया. या दोन डिसीजेसचा चार्ट तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे, टेबल नंबर 2.24 सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. तो टेबल काय आहे बघूया आणि त्याच्यावरून आपण डिसीजेस स्टडी करूया. या टेबलमध्ये तुम्हाला सुरुवातीला नेम ऑफ डिसीजचा कॉलम दिसेल, दुसरा कॉलममध्ये तुम्हाला डिसीज सिफिलिसविषयी माहिती दिसेल, तिसऱ्या कॉलममध्ये गोनोरियाविषयी माहिती दिसेल. तर सुरुवातीला पॉझिटिव्ह एजंट दिलेलं आहे, इन्क्युबेशन पिरियड दिलेलं आहे, इन्फेक्शन साईट दिलेली आहे, सिमटम्स दिलेले आहेत, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स दिलेले आहेत आणि लास्ट पॉईंट त्यांनी ट्रीटमेंट दिलेला आहे. तर सुरुवातीला आपण सिफिलिस या डिसीजविषयी बघूया. द पॉझिटिव्ह एजंट ऑफ द सिफिलिस इज ट्रिपोनिमा पोलिडियम. हा त्याचा ही बॅक्टेरिया जी आहे ती सिफिलिस या डिसीजचे पॉझिटिव्ह एजंट आहे. ट्रेपोनिमा पॅलिडम ही बॅक्टेरिया पॉझिटिव्ह एजंट आहे. इन्क्युबेशन पिरियड जो आहे या बॅक्टेरियाचा 3 to 4 weeks. द इन्फेक्शन साईट, इन्फेक्शन कोणत्या साईटला होतं, तर म्युकस मेम्ब्रेन इन जेनायटल, रेक्टल अँड ओरल रिजन्स. म्युकस मेम्ब्रेन जे आहे जेनायटल रिजनमध्ये असणारं किंवा रेक्टल रिजनमध्ये असणारं किंवा ओरल रिजनमध्ये असणारं, या ठिकाणी या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होतं. सिम्टम्स काय दिसतात, प्रायमरी लेशन्स कॉल्ड चॅन्सरी ॲट द साईट ऑफ इन्फेक्शन. चॅन्सरी इज फॉर्म्ड ऑन एक्स्टर्नल जेनायटिलिया, स्किन रॅशेस अँड माइल्ड फीवर, इन्फ्लामेटेड रॅशेस, इन्फ्लामेटेड जॉईंट्स, लॉस ऑफ एअर्स, देन पॅरालायसिस, डिजनरेटिव्ह चेंजेस ऑकर इन द हर्ट अँड ब्रेन. ऑल दीज आर द सिम्टम्स ऑफ द सिफिलिस. इन्फेक्शन्स ज्या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी लेशन्स उठतात, चट्टे उठतात, ज्याला चॅन्सरी असं म्हटलं जातं. हे जे आहेत एक्स्टर्नल जेनायटिलियावरती उठतात, स्किनवरती रॅशेस उठतात, माइल्ड फीवर येतो, ताप येतो, इन्फ्लामेटेड जॉईंट्स, जॉईंट्समध्ये इन्फ्लामेशन होतं, लॉस ऑफ हेअर्स, हेअर्सचा लॉस होतो, आणि सिव्हिअर इन्फेक्शन जर झालं असेल तर पॅरालायसिस, डिजनरेटिव्ह चेंजेस ऑकर इन द हार्ट अँड ब्रेन. नेक्स्ट द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय येतात बघा सिफिलिस या डिसीजसाठी, एज्युकेशन अबाउट सेक्स प्रॅक्टिसेस, सेक्स हायजीन, अवॉइड सेक्स विथ अननोन पार्टनर ऑर मल्टी पार्टनर्स, अँड लास्ट युझिंग कंडोम ड्युरिंग कॉइटस. ऑल दीज आर द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉर द डिसीज सिफिलिस. लास्ट पॉईंट, द ट्रीटमेंट विच इज यूज्ड फॉर द सिफिलिस इज द अँटीबायोटिक पेनिसिलिन इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑन द सिफिलिस. द नेक्स्ट डिसीज विच आर द सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज, दॅट इज द गोनोरिया. दिस डिसीज कॉज्ड बाय द बॅक्टेरिया विच इज कॉल्ड ॲज नायसेरिया गोनोरी. निझेरिया गोनेरी
या बॅक्टेरियामुळे होणारा हा जी डिसीज आहे गोनोरिया, याचा इन्क्युबेशन पिरियड मेलसाठी आहे 2 to 14 days आणि फिमेलसाठी आहे 7 to 21 days. इन्फेक्शन साईट कोणती आहे? म्युकस मेम्ब्रेन ऑफ युरोनोजेनेटल ट्रॅक्ट, रेक्टम, थ्रोट अँड आईज. युरोनोजेनेटलमध्ये असणारं, ट्रॅकमध्ये असणाऱ्या म्युकसच्या मेम्ब्रेनमध्ये किंवा रेक्टममध्ये असणाऱ्या म्युकसच्या मेम्ब्रेनमध्ये किंवा थ्रोट आणि आईजमध्ये याचं इन्फेक्शन होतं. सिम्टम्स काय दिसतात बघायचे, मेलमध्ये पर्टिक्युलर कोणते सिम्टम्स दिसतात? पार्शियल ब्लॉकेज ऑफ युरेथ्रा अँड रिप्रोडक्टिव्ह डक्ट्स, पस फ्रॉम पेनिस, पेन अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन, अर्थरायटिस एक्सेट्रा. मेलमध्ये दिसणारे हे सिम्टम्स आहेत, ब्लॉकेज होतं, पार्शियल ब्लॉकेज होतं युरेथ्रामध्ये आणि रिप्रोडक्टिव्ह डक्ट्समध्ये, पस येतो पेनिसमधून बाहेर, पेन्स होतात कधी, बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन, अर्थरायटिस म्हणजेच जॉईंट पेन होतात. फिमेलमध्ये कोणती लक्षणं दिसतात त्याची? पेल्विक इन्फ्लामेशन ऑफ युरिनरी ट्रॅक, स्टरिलिटी, अर्थरायटिस. द चिल्ड्रन बॉर्न टू अफेक्टेड मदर सफर फ्रॉम गोनोकॉकल ऑप्थॅल्मिया अँड गोनोकॉकल वल्वो वजायनिटीस ऑफ गर्ल्स बिफोर प्युबर्टी. मदर जर सफर असेल, अफेक्टेड असेल, तर बॉर्न झालेले जे चिल्ड्रन आहे त्याच्यामध्ये गोनोकॉकल ऑप्थॉल्मिया आणि गोनोकॉकल वल्वो वजायनिटीस ही गर्लमध्ये प्युबर्टीमध्ये प्युबर्टी येण्यापूर्वी दिसणारी लक्षणं आहेत. आता प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहेत? तर सेक्स हायजीन, युझिंग कंडोम ड्युरिंग क्वाइटस, अवॉइडिंग सेक्स विथ अननोन पार्टनर ऑर मल्टीपार्टनर्स. फॉर बोथ डिसीजेस द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आर सिमिलर बिकॉज दीज डिसीजेस आर ट्रान्समिटेड थ्रू द सेक्शुअल इंटरकोर्स. दॅट्स वाय द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आर सिमिलर फॉर द बोथ डिसीजेस. लास्ट ट्रीटमेंट सेफिक्सिम हे जे अँटीबायोटिक आहे, हे अँटीबायोटिक वापरलं जातं गोनोरिया या डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी. This is about the sexually transmitted diseases, syphilis and gonorrhea. Next point आपल्याला या टॉपिकमधला स्टडी करायचा आहे, शेवटचा पॉईंट आहे जो आहे इनफर्टिलिटी. इनफर्टिलिटीची डेफिनेशन काय आहे बघा. इनफर्टिलिटी इज डिफाईंड ॲज द इनॅबिलिटी टू कन्स्युम नॅचरली आफ्टर रेग्युलर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स. कन्स्युम होण्यासाठी जर प्रॉब्लेम असेल फिमेलमध्ये, अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स चालू असूनसुद्धा, तर त्या प्रॉब्लेमला इनफर्टिलिटी असं म्हटलं जातं. द कॉजेस ऑफ इनफर्टिलिटी कुड बी फिजिकल, कंजनायटल डिसीजेस, इम्युनॉलॉजिकल ऑर इवन फिजिओलॉजिकल. कोणतीही कारणं असू शकतात, फिजिकल असू शकतं, कंजनायटल असू शकतं, कोणतेही डिसीज असल्यामुळे असू शकतं, इम्युनॉलॉजिकल असू शकतात किंवा फिजिओलॉजिकल, सॉरी सायकोलॉजिकलसुद्धा असू शकतात. द कॉमन फिजिकल कॉजेस इन फिमेल्स आर पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम PCOS, हार्मोनल इम्बॅलन्स, एंडोमेट्रोसिस, व्हाईल इन मेल इट इज लेस स्पर्म काउंट अँड स्मॉल साईज ऑफ पेनिस. कॉजेस त्याचे जे आहेत, कारणं जे आहेत, फिजिकल कारणामध्ये PCOS असणं फिमेलमध्ये, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असणं किंवा हार्मोनल इम्बॅलन्स असणं किंवा एंडोमेट्रियोसिस असणं यामुळं फिमेलमध्ये इनफर्टिलिटी असू शकते, किंवा मेल जर मेल पार्टनरमध्ये जर लेस स्पर्म प्रोड्यूस होत असतील किंवा स्मॉल साईज असेल पेनिसची तरीसुद्धा फिमेलमध्ये इनफर्टिलिटी असू शकते. प्रायर टू 1978 इनफर्टाईल कपाल हॅड टू ऑप्शन्स, ॲडॉप्ट ऑर बी चाइल्डलेस. 1978 इनफर्टाईल असणाऱ्या कपलमध्ये एकतर दोन ऑप्शन असायचे, एकतर दत्तक मूल घेणं किंवा दुसरं म्हणजे मुलाशिवाय राहणं. बट टुडे इनफर्टिलिटी कपल्स हॅव मेनी ऑप्शन्स टू हॅव अ चाइल्ड, सच ॲज फर्टिलिटी ड्रग्स, टेस्ट ट्यूब बेबीज, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, IUI, सरोगेटी मदरहूड एक्सेट्रा.
पण आज आत्ताच्या सध्याच्या घडीमध्ये बऱ्याच प्रकारच्या ऑप्शन्स इनफर्टाईल कपल्स समोर आहेत. मग ड्रग्ज आहेत फर्टिलिटीसाठी असणारे, टेस्ट ट्यूब बेबीचं ऑप्शन आहे, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन असेल, IUI असेल, सरोगेट मदरहूड असेल, या प्रकारचे बरेच ऑप्शन या कपल पुढे आहेत. द कपल कुड बी असिस्टेड टू हॅव चाइल्ड ऑर चिल्ड्रन थ्रू सर्टन स्पेशल टेक्निक्स कॉमनली नोन ॲज असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वापरून चाइल्ड मिळवण्यासाठी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात, ज्याला असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज ART असं म्हटलं जातं. आता या टेक्नॉलॉजीमध्ये येणारे जे पॉईंट्स आहेत ते आज आपण स्टडी करणार आहे या लेक्चरमध्ये. तर पहिला जो पॉईंट आहे तो आहे IVF, विच इज कॉल्ड ॲज इन विट्रो फर्टिलायझेशन. इट इज अ प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन वेअर अॅन एग इज कंबाइंड विथ स्पर्म आउटसाइड द बॉडी इन अ टेस्ट ट्यूब ऑर ग्लास प्लेट टू फॉर्म अ झायगोट. अंडर स्टिम्युलेटेड कंडिशन, स्टराइल्ड कंडिशन इन द लॅबोरेटरी, द झायगोट ऑर अर्ली एम्ब्रियोज with up to 8 blastomeres could be then transferred into the fallopian tube for further development. In vitro fertilization मध्ये बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशनची प्रोसेस केली जाते टेस्ट ट्यूबमध्ये किंवा ग्लास प्लेट्समध्ये, आणि झायगोट तयार केला जातो. तो 8 सेलपर्यंत वाढवला जातो आणि मग तो फिमेलच्या फॅलोपियन ट्यूब्समध्ये सोडला जातो पुढच्या डेव्हलपमेंटसाठी. सेकंड जो टाईप आहे तो आहे झिप्ट, झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. झिप्ट इज अन इनफर्टिलिटी ट्रीटमेंट यूज्ड वेअर देअर इज अ ब्लॉकेज इन द फॅलोपियन ट्यूब्स विच प्रिव्हेंट्स द फर्टिलायझेशन ऑफ एग्स बाय स्पर्म. इन दिस मेथड एग इज रिमूव्ह फ्रॉम वुमन्स ओव्हरी, फर्टिलायझेशन ऑफ द एग्स विथ स्पर्म्स इज ब्रॉट अबाउट आउटसाइड द बॉडी अंडर स्टराइल कंडिशन्स टू फॉर्म झायगोट बाय द प्रोसेस कॉल्ड इन विट्रो फर्टिलायझेशन. द झायगोट इज देन ट्रान्सफर्ड टू फॅलोपियन ट्यूब्स फॉर फर्दर डेव्हलपमेंट. इट इज सिमिलर लाईक दॅट ऑफ द IVF, बट इन दिस प्रोसेस द फिमेल गेट अफेक्टेड बाय द ब्लॉकेज इन द फॅलोपियन ट्यूब्स, देन दिस टाईप ऑफ ट्रीटमेंट बिकम यूज्ड विच इज कॉल्ड ॲज झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. नेक्स्ट आहे गिफ्ट, गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. ट्रान्सफर ऑफ अन ओहम कलेक्टेड फ्रॉम अ डोनर इन टू द फॅलोपियन ट्यूब ऑफ अनदर फिमेल हू कॅन प्रोव्हाइड सुटेबल एन्व्हायरमेंट फॉर इट्स फर्टिलायझेशन अँड डेव्हलपमेंट. दिस टेक्निक कॉल्ड गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर हॅज बीन डेव्हलप्ड फॉर द केसेस इन विच ओनली द एंट्रन्स ऑफ द ओव्हिडक्ट ऑर द अप्पर सेगमेंट ऑफ द ओव्हिडक्ट इज ब्लॉकेज. इन दिस प्रोसिजर ओव्हा अँड स्पर्म आर डायरेक्टली इंजेक्टेड इन टू रिजन्स ऑफ द ओव्हिडक्ट वेअर फर्टिलायझेशन प्रोड्युसेस अ ब्लास्टोसिस्ट विच एंटर्स द युटेरस व्हाय द नॉर्मल रूट. गिफ्ट हॅज अ सक्सेस रेट ऑफ अबाउट 30%. हे जे गिफ्ट हा जो प्रकार आहे गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर, याच्यामध्ये काय होतं, काही फिमेल्समध्ये फक्त ओव्हिडक्ट हा जो एंट्रन्सचा पॉईंट आहे तिथं जर ब्लॉकेजेस असतील तर या प्रकारची ट्रीटमेंट त्यांच्यामध्ये वापरली जाते. या फिमेल्समध्ये काय केलं जातं तर ओहम किंवा झायगोट जो आहे ओहम झायगोट प्रिपेअर करण्यापूर्वी ओहम आणि स्पर्म जे आहे ते ट्यूब्समध्ये सोडलं जातं फॅलोपियन ट्यूब्समध्ये, आणि तिथं फर्टिलायझेशनची प्रोसेस होत असते आणि मग पुढची डेव्हलपमेंट होत असते. याचा सक्सेस रेट 30% आहे. नेक्स्ट आहे ICSI इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. इन दिस प्रोसेस इट इज अन इन विट्रो फर्टिलायझेशन प्रोसिजर इन विच अ सिंगल स्पर्म सेल इज इंजेक्टेड डायरेक्टली इन टू साइटोप्लाजम ऑफ अन ओहम इन द लॅबोरेटरी. हियर द स्पर्म हॅज टू नॅचरली पेनिट्रेटेड द एग. ज्या या प्रोसेसमध्ये स्पर्म नॅचरली फर्टिलाइज करण्यासाठी ओहमच्या साइटोप्लाजममध्ये स्पर्म डायरेक्ट इंजेक्ट केला जातो एक स्पर्म सेल, या प्रोसेसला ICSI असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे
AI, that is nothing but the artificial insemination. In some infertility cases, the male partner is unable to inseminate the female due to a very low sperm count. This problem can be solved by artificial insemination. In this technique, the sperm are collected from the male and artificially introduced into the cervix of female for the purpose of achieving a pregnancy through in vivo fertilization. Inside the body. In this process, only sperms get injected into the cervix of the female. That's why it is called as artificial insemination. Next, IUI, intrauterine insemination. In this process, the process is somewhat like that of the artificial insemination. The only difference is that the sperms are introduced into the uterine cavity instead of cervix. In this process, the sperm get injected directly into the uterine cavity. It does not injected into the cervix. That's why it is called as IUI, intrauterine insemination. Next point, that is the sperm bank or semen bank. A sperm bank or semen bank is a place which collects, stores and provides human sperms or semen. The semen is provided by healthy males called sperm donors. The sperms are stored in sperm bank by cryopreservation method at low temperature. In the sperm bank, the sperm or semen becomes stored, which is donated by the sperm donors, and this become preserved by the process which is called as cryopreservation method. And the last point in the topic, that is the adoption. Adoption is a legal process by which a couple or a single parent gets legal rights, privileges and responsibilities that are associated to a biological child for the upbringing of the adopted child. ही legal process आहे याच्यामध्ये दत्तक घेतलं जातं. एक मूल दोन couple मध्ये घेतात किंवा एकटा single parent जरी असेल तोही घेऊ शकतो दत्तक मूल. तो घेतल्यानंतर त्याचे legal rights, सगळे privileges आणि responsibilities त्या पालकांवरती येतात. या प्रोसेसला अडॉप्शन असं म्हटलं जातं. अँड अडॉप्टिव पॅरेंट्स शूड बी मेडिकली फिट अँड फायनान्शियली एबल टू टेक केअर ऑफ द अडॉप्टेड चाइल्ड. अ पर्सन विशिंग टू अडॉप्ट अ चाइल्ड मस्ट बी ॲट लीस्ट 21 इयर्स ओल्ड, बट देर इज नो लीगल अप्पर एज लिमिट फॉर अडॉप्शन. अडॉप्शनसाठी लीगल एज 21 इयर्स असलं पाहिजे चाइल्डचं दत्तक घेणार आहे त्या मुलाचं. आणि पॅरेंट्स जे आहेत, जे दत्तक घेणार आहेत, अडॉप्टिव पॅरेंट्स जे आहेत, त्या पॅरेंट्सकडं प्रॉपर अमाऊंटमध्ये फायनान्शियल एबल असले पाहिजेत, ते मेडिकली फिट पाहिजेत, तर ते एखादं मूल दत्तक घेऊ शकतात. जर वरच्या ज्या सगळ्या प्रोसेसेस आहेत, या प्रोसेसेस वापरूनही एखाद्या कपलला जर चाइल्ड झालं नाही, तर हा शेवटचा ऑप्शन असतो ज्याला अडॉप्शन किंवा दत्तक घेणं असं म्हटलं जातं. या लेक्चरमध्ये आपला हा टॉपिक संपलेला आहे, रिप्रोडक्शन इन हायर अँड लोअर ॲनिमल्स. या लेक्चरमध्ये आपण इनफर्टिलिटी अँड सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस या दोन पॉईंट्सविषयी स्टडी केलेलं आहे. तर या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतो आहे. थँक्यू.